पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची 6 स्वयंचलित यंत्र बसवण्यात आली आहे. प्रवाशांसाठी कमी किमती शुद्ध आणि स्वच्छ थंड पाणी आता मिळणार आहे. या यंत्राचं उद्घाटन रेल्वे विभागीय व्यवस्थापक BK दादाभोय यांच्या हस्ते करण्यात आलंय. या पाण्याच्या यंत्रणेमुळे प्रवाशांना कमी किमती शुद्ध पाणी आता मिळणार आहे. प्रवाशांच्या अनेक दिवसापासून ही मागणी होती, ती आज पूर्ण होते असं दादाभोय यांनी सांगितलं. यावेळी अप्पर व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वाणिज्य व्यवस्थापक मदनलाल मीना, वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानकात एकूण 6 स्वयंचलित पाण्याची यंत्र बसवण्यात आली आहेत. 1 रुपया टाकला की इथे थंड आणि शुद्ध पाणी मिळेल. पुणे रेल्वे स्टेशनला 9वा क्रमांक स्वच्छतेबाबत मिळालं होतं, त्यानंतर स्वच्छतेबाबत धडाडीनं काम सुरू झालेलं आहे. आज या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून प्रवाशांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न पुणे रेल्वे प्रशासन करत आहे. आपल्यासोबत प्रवाशी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या पाण्याचा त्यांना कितपत उपयोग होतो. 1 रुपये में 300 ml आ रहा है, बाकी जगह तो 10 रुपये में भी नहीं मिल रहा है. 1 लीटर का बॉटल 15 रुपये या 20 रुपये लेते हैं, यहाँ पे तो 5 रुपये में 1 लीटर का बॉटल मिल रहा है विदाउट कंटेनर, और विद कंटेनर 8 रुपीज में मिल रहा है. और यहाँ तो आपके सामने प्रोसेस हो रहा है पानी, आपके सामने बॉटल पानी आता है, आपके सामने अंदर मशीन में प्रोसेस होता है, तो वहीं से फिर आउटपुट आता है. तो यहाँ किसी का सील भी आप ही डालते हैं, ऐसा कुछ भी नहीं है कि सील बाहर लोग लगा रहे हैं या डुप्लीकेट कुछ हो रहा है, सभी आप ही के आँख के सामने होता है. टेस्ट अगर आपको अच्छा भी नहीं लगा, कुछ प्रॉब्लम है, तो टोल फ्री नंबर को कॉल करके भी कंप्लेन कर सकते हैं, सभी आप ही के आँख के सामने होता है. तो दिस इज द प्योरेस्ट एंड सेफेस्ट आई वुड से. या यंत्रणेमुळे अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्याला चाप बसेल आणि प्रवाशांची लूट देखील थांबेल. बाटली बंद पाण्यातून रेल्वे प्रवाशांची विक्रेते लूट करतायत. यात्रियों को किफायती दर पर अच्छा साफ सुथरा पानी मिले, उसके लिए रेल प्रशासन ने पहल की है. और पुणे स्टेशन पर 6 वाटर वेंडिंग हमने मशीन लगा दी है. प्लेटफॉर्म नंबर 1 पर हमने 3 मशीनें लगा दी हैं, 2 और 3 पर 1 लगाई जा रही है, लग चुकी है, और 4 और 5 पर लगी है, और 1 6 नंबर पर लगी है. हम ये देख रहे हैं कि यात्रियों को बेहतर तौर से इस तरह का सुविधा मिल सके, इसमें हम लोगों ने रेट भी बहुत वाजिब रखे हैं. हमको यदि 1 गिलास पानी लेना है, साफ़ सुथरा RO युक्त मिनरल पानी है, 1 रुपये में हम आपको गिलास दे रहे हैं. और यदि आपको हमारी तरफ से कंटेनर चाहिए तो हम 2 रुपये लेंगे, और 500 ml जो आधा लीटर है वो 3 रुपये का है, और कंटेनर के साथ 5 रुपये, और 1 लीटर हम 5 रुपये में दे रहे हैं, और कंटेनर के साथ 8 रुपये में. इस तरह से हमने किफ़ायती के साथ साथ लोगों को सस्ती कीमत के आधार पर पानी मिले, ये हम लोग कोशिश कर रहे हैं. 20 रुपये देऊनही मिनरल युक्त पाणी मिळत नव्हतं. पुणे स्थानकावर प्रवाशांना 1 रुपयात 300 ml, 3 रुपयात 500 ml, तर 5 रुपयात 1 लिटर आणि 20 रुपयात 5 लिटर पाणी मिळेल. ही सुविधा भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की बाहेर आपल्याला पाणी घेण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात, आणि ते 5 रुपयामध्ये पाणी भेटतंय, आणि ते आरोग्याला चांगलं आहे आणि सामान्य लोकांना परवडणारी अशी योजना आहे. नक्कीच याचा फायदाच लोकांना होणार आहे. तुम्ही पाहता की आपले प्रवासी काही म्हटलेलं आहे की पाण्याचा उपयोग सर्वांसाठी होणार आहे, आणि जे जास्त अंतरावर प्रवास करतात त्यांच्यासाठी पण हा उपयोगाच आहे. सर्वात मोठा प्रश्न होता रेल्वे स्टेशनवर पाण्याचा प्रश्न हा पुणे रेल्वे स्टेशनवर सुटलेला आहे. महत्त्वाचा म्हणजे जे प्रवासी आहेत त्यांना 15-20 रुपये देऊनही पाणी स्वच्छ आणि शुद्ध भेटत नव्हतं. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर येणाऱ्या लोकांना चांगलं पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे, आणि याचा उपयोग नक्कीच प्रवाशांना होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह गणेश चपलवार, पुणे मेट्रो, पुणे.